दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. नागेवाडी ग्रामपंचायतीच्या कारवाई विरोधात विट्यात भव्य मोर्चा. MM ग्रुपचे मोहन मदने यांच्यासह विविध संघटनांचा सरपंचाच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र. पावसाळ्यात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यावर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. या प्रकरणी 8 दिवसात निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा MM ग्रुपचा इशारा. खडापूर तालुक्यातील नागेवाडी येथे शुक्रवारी ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. या कारवाईत काही घरे पाडण्यात आली होती. या कारवाईच्या निषेधार्थ आज MM ग्रुपचे संस्थापक मोहन मदने यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील विविध संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संस्थापक प्राध्यापक सुकुमार कांबळे, OBC VJNT, बहुजन परिषदेचे राज्य प्रवक्ते संग्राम माने, खानापूर तालुका काँग्रेसचे संघटक विठ्ठल साळुंखे, डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे संदीप ठोंबरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी नागेवाडी ग्रामपंचायत तसेच सरपंच यांनी केलेल्या अतिक्रमण हटावच्या कारवाई विरोधात आक्रमक भूमिका मांडली. नागेवाडी या ठिकाणी घडलेल्या घटनेचं निषेधार्थात आपण सर्व संघटना मिळवून आपण आज मोर्चेचं नियोजन केलंय. हे करण्याच्या पाठीमागं एवढंच आहे, कारण या सांगली जिल्ह्यामध्ये जसं OBCच्या मानानं सांगितलं तसं आमचा सुद्धा समाज या सांगली जिल्ह्यामध्ये 1.5-2 लाखाच्या घरात असून सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी या विटा या ठिकाणी रचना करून सुद्धा त्या प्रशासनानं, मला प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गायराने हे कलेक्टरच्या अतिरिक्त असतं, ग्रामपंचायतीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. ग्रामपंचायतनं फक्त त्याची देखभाल करायची असते आणि ती देखभाल करायला गेले 20 वर्ष या कुटुंबानं त्या ठिकाणी घरं बांधली असताना त्यांना सुरुवातीला कशी बांधून दिली आणि सुरुवातीला त्याला काय अडचण आणली नाही आणि आता या अतिक्रमणाचं निमित्त सांगून त्यांनी आमच्या समाजातील जी घरं उद्ध्वस्त केली त्या फार मोठा त्यांचा आघात आमच्या समाजावर आहे. आणि ही घरं काढत असताना जसं सरांनी सांगितलं की रामूची तशी काय देणारी अवलाद नाही, पण त्या अवलादीने रामूच्यांना घरासाठी पोलिसांचं संरक्षण घेतलं. पोलीस जर नसतं तर 100% काय ना काहीतरी घडलं असतं. आणि या निमित्ताने पोलिसांनी सुद्धा त्यांचं काय परमिशन घेतलं किंवा ग्रामपंचायतीकडे काय परमिशन होतं आणि त्यांना काय दाखवून त्यांना संरक्षण दिलं हे सुद्धा या मागे बघण्याची आपल्याला आज गरज आहे. कारण एवढ्या चुकीच्या घटनेला पोलीस खात्यानं कसं काय समर्थन केलं. आमची ती महिला दारूचं धंदा करते म्हणून त्यांनी काय मीडियामध्ये टाकलं की महिला ती दारूचा धंदा आहे, दारूचा धंदा करते म्हणून पोलीस त्यांना तक्रार देणार, तुला घरात आणायचा कोणी अधिकार दिला, पोलिसांनी तिच्यावर तक्रार आणि धंदा करायची रामूच्यांनी दारूचा मार्गा महा रामूच्यांनी हा धंदा करायचा आहे तुम्हाला काय अवधान वाटून दिले
ज्या ज्या पर्यटन प्रत्येकाला वेगवेगळे दंड दिले रामूजनात फक्त दारूचा दंड दिला आहे, तरी सुद्धा कोरवाडी सुद्धा तरती आहे, दारू विकायच्या दंडामध्ये वाईट नाही, चांगलाच आहे। कारखान्याचं एवढं मोठं दारूचं मान एवढं बाहेर पडतोय, तिथं काय करायचंय ना? आमचं एका महिलेनं स्वतःसाठी दारू विकली म्हणून तुम्हाने पूर्वी कुठली अडचण झाली, त्याच्यासाठी कायदा आहे, कायद्यानं बघितलं असतं, परंतु या लोकांनी आपल्यावर फार मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबाचं नुकसान केलंय। इथून पुढच्या काळामध्ये जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे या खानापूर मोठ्या तालुक्यात बरेचसे राजकीय नेते आहेत, या राजकीय नेत्यांनी कुणीच आपल्या या कुटुंबाला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलेलं नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे किंवा ग्रामपंचायत आमदारची असू दे, रामचंद्र विचार करायला पाहिजे की यांना यांच्यावर मताचाच बहिष्कार टाकला पाहिजे, त्यांना मतच द्यायची नाही, घरातलं बाहेरच पडायचं नाही। नाहीतर काही लोक आहेत की मटणाच्या फुटावर दारूच्या गोठा आपला समाज आतापर्यंत यांनी लोकांनी वापरलाय, आणि मी थांबवण्यासाठीच आपण या महाराष्ट्रामध्ये रामोजी समाज संघटित करतोय। राजकारणात कुणीही जरी नसलं आपलं तर आपण एकजुटीनं राहिलो तर 100% यांना विचार करावा लागेल। आज झालेल्या घटनेचं तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी येऊन आपलं निवेदन स्वीकारून आणि पीडीओ साहेबांनी जसं कोंबड्यांनी सांगितलं की पीडीओ साहेबांनी आम्हाला असं सांगितले, पण आम्हाला तरी काही सांगितलेलं नाही, जर सांगितलं असेल तर त्यांनी इथे येऊन सांगावं, आणि त्यानंतर आम्ही आमची त्या संघटनेच्या वतीनं किंवा या मोर्चाच्या वतीनं या लोकांच्यावर गुन्हा झाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट आमच्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे। या दोन गोष्टीची मागणी या मोर्चाच्या निमित्तानं करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। खर तर अतिक्रमण काढण्याच्या संदर्भातली एक प्रोसिजर घटनेने घालून दिली, पावसाळा जर असेल तर पावसाच्या तोंडावर कुणाचं हे अतिक्रमण काढायचं नाही हा नियम आहे, एवढी सुद्धा त्या आजकाल त्या सरपंचाला नाही, असला सरपंच केलाय त्याच्याला फार मोठा। जर घरांचं पुनर्वसन झालं नाही तर त्या सरपंचांना टेकाडीवरनच विटा बघायचा, विटा पुन्हा तुला नाही बाबा, किती पोरं जेलमध्ये राहिले, दिसला की ठोक, दिसला की ठोक, अशा पद्धतीने केलं त्या प्रश्न एवढी त्या आजकाल पाहिजे। सरपंच म्हणले गावचा सरपंच, गावच्या लोकांचं हित सुखदुःख बघणारा सरपंच, तरी सुद्धा त्याला पावसाळा दिसत नाही, पाऊस पडत असताना मी जाऊन भेट दिली मला तिथं, दूर सुद्धा त्याने ठेवले नाही, पत्र व्यवस्थित ठेवले नाही, भांडी कोणी सुद्धा जप्त केले, त्याच्या घरात काय भांडी नाहीत का? आमची रामोशींची भांडी घालाय म्हणून त्याच्यासोबत म्हणे कोणतर पैलवान आला होता, एका पैलवान की आमच्या पित्त्या नाव पण द्या पोलिसांना, म्हणून हा मोर्चा फक्त पुनर्वसनासाठी नाही, जे पोलीस त्याला संरक्षण द्यायला गेले होते त्या पोलिसांच्या कारवाई झाली पाहिजे, पोलिसांनी विचारला पाहिजे बाबा कुणाची घरे कधी पडताय, पावसाळा चालला आहे, थांब जरा पावसाळा गेल्याने ते पाहिजे म्हणायला पाहिजे बरं पोलिसांनी, पोलीस पोलीस संरक्षण देतात, जेसीबी कोणाचा ती जेसीबी जप्तायला पाहिजे, कोण टिकूच असेल जेसीबीचा ती जेसीबी सुद्धा पोलीस स्टेशनला आणला पाहिजे, तरच नेतो उठणार नाही तो उठणार नाही, जेसीबीवर खटला दाखल झाला पाहिजे, पोलिसांच्या खटले दाखल झाले पाहिजे, आणि ग्रामपंचायत बरखास्त झाली पाहिजे, हे आमची लढाई नाना ग्रामपंचायत सदस्य मांगायचं आहे, त्याला हे सरपंच शिव्या देतो, मांगाच्या सदस्याला सरपंचाने शिव्या दिल्या, उद्या आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करणार आहे लेखा फूट त्याच्या पत्राचा, बाबासाहेबांनी आम्हाला संरक्षण दिले घटनेनं, त्या घटनेच्या आधारे आम्ही बोलतोय अॅट्रॉसिटी सदस्य दाखल करा, तू काय करतोय बघू सरपंच आहे, आम्ही स्वतः मागवत आहे हा ही घटना की नागवडीची घडली, मी पहिल्यांदा नागवडी ग्रामपंचायतीला आहे सांगू इच्छितो, ज्या ज्यावेळी तुम्ही ही अतिक्रमण काढलं
ज्यावेळी तुम्ही हा तिकडून काढायचा विचार केला त्यावेळी तुम्ही फक्त त्या गरीब लोकांचा विचार करायला पाहिजे होता की त्यांना तुम्ही जागा कुठे देणार, ते नंतर घर कुठे बांधणार, कारण त्यातले बरेच लोक असे आहेत की त्यांना जागाच नाही, त्यांना घर बांधायला जागा नाही, आणि ते पूर्णपणे बेघर झाले. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो नाना, ज्यावेळी समाजाचा विषय येतो तेव्हा मी समाजाबरोबर राहणार. मी असा लोकांचा माणूस आहे. तुम्ही मला महाराष्ट्र बांधण्यात ठेवा, जिल्हा परिषद वापरायची तुमच्यावर मी याला तयार आहे. कारण ज्याच्या मी त्या समाजातला आहे, मलाही त्या समाजाबद्दल अभिमान आहे. पण मी नायगडेकरांबद्दल सांगू इच्छितो, हा विषय तुम्ही जास्त चिघळून घेऊ नका. येणाऱ्या काळात तुम्ही जाहीर करा त्या तिन्ही लोकांना आम्ही जागा देतोय व त्यांना घर बांधाय, आम्ही तिथं कुठल्या तरी फंडातून तुम्हाला पैसे उपलब्ध करून देतोय. कारण हा विषय जर वाढत गेला तर तुम्हाला कल्पना असावी, 100 मधली 7 माणसं हा विषय आहे. आणि एससी एसटी जर बोला तर 75 माणसं विषय मागासवर म्हणजे बोलतात. हा तुम्हाला स्वप्नाचा विषय नाही. कारण येणाऱ्या काळात याचा रूपांतर वेगळ्या काही गोष्टीत होऊ शकतं हे तुम्हाला भविष्याची नांदी सांगतो. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील, आपल्या गावातलं वातावरण निकोप राहिलं पाहिजे, आपल्या गावातलं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. आपले सर्व गावातले भावबंधू तुम्ही जी मुलं बाळ भावबंधकी जी आपली भावबंधकी आहे ती व्यवस्थित राहिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पाहून उचला, काहीतरी वेगळा काहीतरी विचार करा. तुम्ही भाग पाडू नका. नाना तुम्हाला माझा पाठिंबा राहील, तावे साहेबांना माझा पाठिंबा राहील. तुम्ही जिथे मला हात मारा तिथे तुमच्यासाठी थोडं ताकदीन आहे. तेवढं उत्तर सांगतो. परवा नागेवाडी जो सुगलजी प्रकार झाला, गोरगरिबांची गरज, ग्रामपंचायत प्रशासनाने त्यावरती बुलडोजर फिरवला आणि त्या विरोधात आजचा हा जनक प्रक्षोभ आपण पाहतात. देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, आपण अमृत महोत्सव साजरा करतोय आणि यावेळी अशा प्रकारचं प्रकार घडते म्हणजे ते संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. त्यांना कायदा कळत नसेल, त्यांना संविधानामध्ये असणाऱ्या मूलभूत हक्क कळत नसतील तर त्यांनी त्या पदावर सुद्धा राहता कामा नये अशा प्रकारचा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि त्याचा जाहीर निषेध त्यानिमित्तानं आपण सर्वजण करत आहोत. मराठी माझ्या मित्रांनी सांगितलं की अतिक्रमण याबद्दल कायदा झालेला आहे. जिथं जिथं 2015 पूर्वीची अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण कायम करण्याबाबत शासनाने आदेश काढलेले आहेत, त्याबद्दल कायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आणि या गोष्टीचा अवमान होत असेल तर निश्चितपणानं त्या प्रशासनावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या निमित्तानं मी करतो. ज्या वेळेला कोर्टाचा अवमान होतो, ज्या वेळेला कायद्याचा अवमान होतो, संविधानाचा अवमान होतो, त्यावेळेला ती गंभीर बाब असते. आणि माझ्या खरोखर पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आपण ही तातडीनं गोष्ट त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करावी. ज्यांच्यावरती हा प्रसंग आलेला आहे त्यांना जागा देऊन त्यांना घर उभारणीसाठी सुद्धा मदत करावी अशी विनंती आणि इशारा मी प्रशासनाला देतो. आणि मी काँग्रेस आहे पक्षाचा, त्याबरोबर शिवप्रताप उद्योग समूहाचा पाठिंबा हा या नाराला आणि या गोष्टीला माझा राहील असे मी जाहीर करतो. पण एका मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ला झाल्यागत काम केलं, समाजावर हल्ला झाल्यागत काम केलं, घर पडली. पण तुम्ही विठ्ठलराव सावंगी साहेब तुम्ही सोडला तरी एक पक्ष भेटायला का आमचं बघायला आला नाही. घातपात केलेलं आहे मी आतापर्यंत तुम्हाला मदत दिली, सगळे केलं, निवडून आणलं. तुम्ही आमदार खासदार सगळेजण झाला, लगा घर पडलं बघायला तरी अजून आम्ही काय मागत होतो का तुम्हाला? जनाजीवर मनाची लाल तुम्ही ठेवली पाहिजे. आणि म्हणून सांगतो, बीडीओ साहेबांनी आपल्याला सांगितलं की समिती आम्ही नेमलेली आहे, त्या समितीच्या माध्यमातून ज्यांची ज्यांची घरं पाडली त्यांची त्यांची घरं त्याच जागेवर उभा करण्याचं काम करू तिथं अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मी त्यांच्या पण या निमित्तानं मनस्वी अशा पद्धतीनं त्यांच्या निर्णयाचं स्वागत करेन. पण मी त्यांना एक प्रश्न विचारला की ज्यांनी तिथं सरपंच किंवा तिथलं जी तरी असतील, गाव तरी असतील, ज्यांनी शासनाच्या जिल्ह्यामध्ये घर बांधले म्हणलं आता अलीकडं त्यांचं काय करणार, तर मला त्यांनी पण हे सांगितलं की त्यांच्या सुद्धा घरावर पडले बोलडोजर.
नागेवाडीतील पाडण्यात आलेल्या घरातील लोकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, तसेच ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटावची कारवाई करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांच्या वतीने यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी याबाबतचे निवेदन तहसील प्रशासनाला दिले तर संबंधित घटनेची समिती नेमून चौकशी करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच याबाबत अहवाल 8 दिवसात सादर करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.